बातमी आहे चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये लागू करण्यात आलेल्या एका अजब फतव्याची. या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ड्रेस कोडचा फतवा लागू करण्यात आलाय. ड्रेस कोड संदर्भात कॉलेजकडून सूचना जारी करण्यात आल्यात. यामध्ये जीन्स टी शर्ट्स यासह जर्सीवर बंदी घालण्यात आली आहे. फाटलेल्या जीन्स टी शर्ट्स तोकडे कपडे आणि जर्सी परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश देण्यात येणार नाहीये. याआधी सुद्धा कॉलेज प्रशासनानं हिजाब बंदी केली होती आणि विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात सुद्धा धाव घेतली होती. मात्र आता कोर्टानं ती याचिका फेटाळली आणि त्यानंतर कोर्टानं पुन्हा एकदा ही मागणी फेटाळल्यानंतर हा ड्रेस कोडचा हा जो फतवा आहे तो कॉलेजनं लागू केलेला आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोडवरून घरी पाठवण्यात आलं त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी. ते काय म्हणालेत आपण पाहूयात. आचार्य आणि मराठे कॉलेजने काही दिवसापूर्वी बुरखा असेल आणि टोपी असेल याच्यावर बंदी घातली होती. मात्र आता त्यांचं एक परिपत्रक जारी झालं आहे की जीन्स असेल किंवा टाईट जीन्स असेल, फाटलेले जीन्स असेल, हे घालण्यात बंदी आलेली आहे. आताच आम्ही आता कॉलेजच्या बाहेर आहे. आपल्यासोबत एक विद्यार्थी आहे. नाही, ते बोलले ह्या ड्रेस कोड अलाउड नाही, ते फॉर्मल्स घालून या, ट्राऊझर्स घालून या असे बोलले. म्हणून आज नाही घेतलं. त्यांनी व्हॉट्सअपवरती शेअर केलं होतं पण असं वाटलं नव्हतं एवढं स्ट्रिक्टली ते लोक हे करतील. पण त्यांनी काढलं आम्हाला बाहेर. पण ते केस चालू होती असं वाटलं नव्हतं एवढं हे होईल. म्हणजे हिजाबवरनं ह्याच्यापर्यंत आलं ते वाटलं नव्हतं असा ड्रेस कोड चेंज होईल पूर्ण. ही नोटीस आहे इथे लावण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त देखील तयार केला आहे. ही जी नोटीस आहे, ही जी नोटीस आहे, या नोटीसमध्ये सविस्तर लिहिलेलं आहे की जीन्स असेल, टी शर्ट असेल, या ड्रेसला बंदी घालण्यात आला आहे. पोलिसांचा कडेकोड आहे तो बंदोबस्त देखील इथे तयार करण्यात आला आहे. शाळेचा गेटवरच आहे, विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आलेला आहे. मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई. दरम्यान याच पार्श्वभूमीवर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले आहेत, आपण पाहूया. कॉलेजमध्ये ड्रेस कोडची सक्ती कितपत योग्य आहे, हा एक महत्वाचा सवाल. ड्रेस कोड म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही का? ड्रेस कोडवरून विद्यार्थ्यांना घरी पाठवणं कॉलेजला शोभतं का? असे सवाल साम टीव्हीनं उपस्थित केले आणि ज्याचं उत्तर कॉलेजला द्यावं लागणार आहे.